चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। महात नवनिवास सेनेमध्ये कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मध्ये जे काही फेरबदल करण्यात आले त्याबद्दल जिल्हा अध्यक्ष आपण काय सांगाल? कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भागात बरेच फेरबदल गेल्या आठवड्यामध्ये केले, त्याच्या अगोदरही केलेले आहेत। कारण बरेच चांगले काम करणारे लोक येत आहेत, त्यांना संधी देण्याचं काम सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करत आहे। आणि जे ज्यांना पदावर घेतलंय आणि ज्यांना पद नाही आहे, आता त्यांना पुढच्या कोणत्या तरी विंगवरती किंवा त्यांच्या कौशल्यावरती जे कौशल्य असेल त्या पदावरती परत त्यांची नियुक्ती करण्यात येते। सध्या चर्चेचा विषय आहे की विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे यांचा लवकर काही कोल्हापूर जिल्हा दौरा आहे, या संदर्भात आपलं काही नियोजन आहे का? परवा मुंबईमध्ये आमची बैठक झाली, त्या मुंबईच्या बैठकीमध्ये आमचं बोलणं झालं, त्या दिवशी सगळा प्रोग्राम ठरला। आज तारीख 29 आहे, 28 तारीख आज आहे। आज दौऱ्याची तपशील मी पाठवलेली आहे, उद्या वरून जो काय दौरा येईल त्या दौऱ्याच्या अनुषंगातून पूर्ण आपल्या ग्रामीण भागात साहेबांना विद्यार्थ्यांना संवाद साधायचा आहे। आणि त्याचबरोबर काही उद्घाटनं, काही ऑफिसची उद्घाटनं असतील, काही भेटीगाठी असतील, तर त्या माध्यमातून आपण सगळं नियोजन करत आहोत। चंदगड जिल्हा चंदगड विधान परिषदेचा मतदारसंघ हा फार मोठा आहे, तर हा दौरा जो असणार आहे फक्त गडिंग्लज पुरती मर्यादित असणार की चंदगड, आजरा वगैरे असं होणार आहे, काय सांगाल? मी कोल्हापूर पासून कागल, भुदरगड, आजरा, गडिंग्लज आणि चंदगड असा दौऱ्याचा पूर्ण वेळ आणि टाइम वेळ आणि संपूर्ण माहिती पत्राद्वारे कळवलेली आहे। आता त्या पद्धतीनं वरून जो दौरा ठरेल त्या पद्धतीचं उद्या आम्हाला कळवलं जाईल, त्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला सांगू शकतो। साधारण विषय कोणते असणार की ठाकरे साहेब ज्यावेळेला ह्या चंदगड दौरा राहणार आहेत तर विषय कोणते असणार आहेत, संवाद म्हणजे नेमका कशा प्रकारचा असणार, काय सांगाल? सर्वात महत्वाचं आदरणीय अमित साहेब ठाकरे हे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असल्या कारणानं त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे। गेल्या महाराष्ट्रभर पाहिलं गेलं, ज्यावेळेला साहेबांनी पदाची धुरा घेतली होती त्यावेळापासून प्रत्येक विद्यार्थ्याशी किंवा विद्यार्थ्यांच्या अडचणी हे सगळ्या दूर करत आहेत। म्हणून महाराष्ट्रभरचा सगळा दौरा यांनी नवीन नियुक्ती किंवा विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते समजून घेण्यासाठी आज हा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे। त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्हा आणि ग्रामीणमध्ये सुद्धा येणाऱ्या, मला वाटते तारीख काय अजून पूर्ण फायनल झालेली नाही, पण ती येणाऱ्या उद्या त्याचं तारीख कळेल। त्याचबरोबर गडिंग्लज मधील गोडसाखर आणि चंदगड मधील दौलत याविषयी पण त्यांच्याकडून काय वक्तव्य वगैरे होणार आहे का, याबाबत आपण काय सूचना वगैरे केलं आहात का? तशी माहिती मी इथं आल्यानंतर देईन, त्याच्यावर साहेब काय प्रतिक्रिया देतील ते साहेब देते। सध्या गडिंग्लजमध्ये एक चर्चेचा विषय म्हणजे गोडसाखर कारखाना, याबद्दल आपली भूमिका काय असणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मला वाटतं मागच्या महिन्यात हा कारखाना बिनविरोध व्हावा म्हणून आम्ही दंडवत घातलं होतं, आणि दंडवत घालून या सर्व राजकीय लोकांना एक सद्बुद्धी मिळू दे आणि हा कारखाना बिनविरोध होऊ दे हीच एक भूमिका मांडली होती। कारण एक तर कारखाना तोट्यात आहे, त्याच्यावर कर्जाचा बोजा आहे, निवृत्त कामगारांचे पगार देणे आहेत, आता वर्षभर गेल्या या वर्षभरमध्ये जे कामगार होते त्यांचं पगार देणं शिल्लक राहिलेलं आहे, आणि खरं तर या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी कारखाना चालावा, एक उद्योजक चांगल्या पद्धतीने आणावा आणि कारखाना सुरू करून मग हे इलेक्शन व्हावं ही बुद्धीच त्यांना दिलेली नाही असं वाटतंय मला। आणि खरं तर या माध्यमातून एवढं मागणी करून सुद्धा आता कारखान्याची इलेक्शन लागलेली आहे, कारखान्यात आता प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे। या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मनसेचा कुणाला पाठिंबा असेल? खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा याच्यासाठी आहे की खरोखर जे पॅनल हिमतीने हा कारखाना उभा करू शकेल
त्यांच्याकडे कुवत आहे, ताकद आहे, अशाच पॅनलच्या पाठीमागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात उभं राहील. कारण मी मागणी केली होती परवा की एक 50 कोटी रुपये अशी एक बँकेमध्ये ठेव दाखवा आणि या पैशावर आम्ही कारखाना उभा करतोय असं हिमतीनं मतदारांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या समोर जा अशी एक मागणी केली होती. पण अजून काही ती दिसून येत नाही. पण निश्चित ज्याची ताकद चांगली असेल, खरोखर शेतकऱ्यांचा, कामगारांचा आणि कारखान्याचा विचार चांगल्या पद्धतीने ज्याच्याबरोबर असेल त्याच्यासोबत उद्या भविष्यात आम्ही जाहीर करू. गडीमध्ये एखादा प्रश्न म्हटला, आंदोलनाचं नाव घेतलं की मनसे नागेश चौगुले हे समोर येतं. याबद्दल गडीच्या जनतेला, त्याचबरोबर चंद्रपूर विधानसभेला, सभेतील मतदारसंघातील नागरिक आपण काय आवाहन कराल मनसेच्या माध्यमातून खरं तर अमित साहेब हे विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येत आहेत. मी तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आजरा, चंदगड, गडिंग्लज, भुदरगड, राधानगरी या विभागातील जितके युवक आहेत त्यांनी अमित साहेबांना भेटून काही त्यांचे प्रश्न असतील तर ते मांडावेत, काही अडचणी असतील तर त्याही मांडाव्यात. निश्चित अमित साहेब त्या पद्धतीनं त्यांचं कार्य काम करतील आणि एक संवाद चांगल्या पद्धतीनं राहील. की काही अडीअडचणी बघितलं तर सरकारमध्ये सुद्धा बघितलं तर आज अमित साहेब स्वतः पत्रक मुख्यमंत्र्यांना देऊन मागणी करत आहेत. याच मागणीसाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे अडचणी असतील त्या पुढे या मांडण्यासाठी आणि इथून माहिती घेऊन ते भविष्यात विद्यार्थ्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी ते पुढाकार घेतील.